Oke. Gue lagi. Alam re bhai. Are. Aina choro sa ilama aur. Jara akshar padle bas. Jaung de ma gobat badlo. Chal mai. Hai magre gobat. Ye mai. To ye ek don ki. मित्रांनो बघा आजची मासली. आज मासलीमध्ये बोंबील आहेत, मोठे मोठे बोंबील. त्याच्यानंतर डोमे आहेत, बघा डोमे. आणि कोळंबी आहे बघा, मीडियम कोळंबी. या कोळंबीला तुमच्या इथे काय बोलतात ना ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे मीडियम कोळंबी बोलतात, मीडियम. ते रुटो आणि मी घेते. चालो चालो मुझे येऊ लागली. चालो 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 बचाओ. बिजा आला मोजा. डेंजर डेंजर दोन म्हणून बेना पडलो. मोटर ले चालते. खूप अच्छा खूप डिझेल डिझेल हो मुला पडे. मित्रांनो आता बोक्षा खेचण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 2 तास झाले आहेत आणि तो दुपारची वेळ आहे. बघा बोक्षी पण आलेली आहे. उपटले मग मंगळ उपटगे. वाकते फिर
दादर ये मैं सुख लगी बगलाम रे भाई रे ले मैं पीछे की जा मैं चल फटा डैडी ये तो मैं चल रही गेन दे वाकटे पाने टाको तुले बघा मित्रांनो आपल्या पहिल्या डोलीची मासली आलेली आहे मैं याला टाको बघा पहिल्या डोलीची मासली आपली आज मावरो जाम कमी भरलंय कोळंबी भरले पण कोळंबी जाम कमी आहे ये मैं बघा एक दोन तीन मित्रांनो बघा आजची मासली आज मासलीमध्ये बोंबील आहेत मोठे मोठे बोंबील त्याच्यानंतर डोमे आहेत बघा डोमे आणि कोळंबी आहे बघा मीडियम कोळंबी या कोळंबीला तुमच्या इथे काय बोलतात ना ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे मीडियम कोळंबी बोलतात मीडियम आणि बघा सोलट पण आलेले आहे सोट ते आपण वेगळे ठेवतो सोट डिझेलसाठी बघा अजून एक सोट भेटलेला आहे आणि बघा तिसरा सोट भेटलाय तिसरा सोट तीन सोट भेटल्यात आणि चौथा मित्रांनो बघा पहिल्या बोक्षीची मासली आपली कोळंबी मावरो पण जाम कमी आहे आणि एवढंसं मासलं पडलं ना तर आपण दुसऱ्या दिवशी कवीला येत नाही सुट्टी घेतो आपण कारण आपल्याला 11 वाट्यामध्ये ही मासली वाटायची आहे 11 लोकांना ही मासली वाटप करायची आहे आणि बघा मित्रांनो आपल्याला 4-5 सोट आलेले आहेत 6 सोट आले आहेत 6 सोलाट कोळंबी ही खाण्यासाठी एक नंबर असते आणि याची साईज पण खूप मोठी होते बघा एवढी मोठी होती आणि ही सर्व आपली आजची मासली बघा मित्रांनो आपली आजची मासली एक बेबे गोपत बुरचं मास बघता बरोबर मित्रांनो बघा दुसरी बोक्षी आलेली आहे आपली पण आज मावरं जाम कमी आहे कोळंबी मावरं पण कमी पडलंय आज सकाळी वारा पण भारी होता आयलात आमचं धुतोय घे गळ घे लांब रे बाय अरे काय ना चोरस आयला मावरं जरा अक्षर पडलंय बस जाऊ दे गोपत वाजलो चल मया आई मगर गोपत चला अलाम रे भाई अलाम रे भाई मित्रांनो मावर मस्त पडलं होतं पण एवढं समासली आहे ना की उद्या बोटीला बहुतेक सुट्टी भेटेल नाही रे माझ्या उद्या सुट्टी भेटेल ना मावर कमी असला का येऊन फायदा नाही आपल्या डिझेलचा खर्च पण नाही सुटणार आज पापलेट पण नाही काय बघा एकी दुलीचं मावर कवर एक परकोला पण नाही भरायचं जाम कमी आहे अंग्रेज नाही शिंगल्याचा पिल आलाय बघा शिंगल्याचा पिल्लू त्याला सोडू आपण पाण्यात आणि बघा मित्रांनो आपल्याला सोट आले सोट आता लवकरच आपण सोट मासेमारी दाखवणार आहोत मोठे मोठे सोट आणि याच्यामध्ये सोट येतील ना ते वेगळे करायचे डिझेलसाठी डिझेल भरायला आपल्याला पैसे लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला सोट वेगळे करायला लागतील दिसत आहे आमची कोळंबी सासकली मित्रांनो आपल्या एका दिवसासाठी 30 लिटर डिझेल लागते म्हणजे 30 लिटरचे 4000 रुपये होतील आताचा जो रेट चालू आहे त्याच्यामध्ये 4000 रुपये होतील 30 लिटरचे आणि आपल्याला दिवसाला 4000 रुपयाची
मासली पण वेगळी करायला लागते. बोंबील बघा केवढा मोठा आहे, जम्बो बोंबील. मित्रांनो आता तिसरी बोक्षी आलेली आहे आणि मावरं जर तुम्ही बघाल ना तर काहीच नाही पडला. असंच मी आणि मया मी दोघं जण असंच होतो. मया घे तू, एक दोन तीन क्या मच्छी कम गिर आहे. जाऊन दे जाऊ ना, काय रेडी बघते मावर बघा. मी तोंड मावर काय पडलंय ते काय समजे ना. उकुलं उकुलं मावर पडलंय. रोजचं मावरं पडे ना, एक दिवस पडते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तेच मासली भेटेल का सांगता येत नाही. समुद्रामध्ये काय पण होऊ शकते. हां ते एक दोन तीन जाऊन दे मेहतावर किचं. बघा मित्रांनो अजून एक सोट आलेला आहे. सोट जिवंत सोट आहे. गेली गुलबी. अरे वा ना माली, अरे वा ना माली. उभात मास मांगा देऊ रो. एक दोन तीन चल मग जाऊन दे. मी रो गाठ सोड गाठ सोड गाठ सोड. काहीच ना मावरं पडलं ना. घे पाहिलंच पालतो बस का उकडेच मावर. एक एकटाच पाल दिते बाई. एक दोन तीन मावर थोडं तोंड तावर कर बजू. एकटाच पाल दिते. एक दोन तीन निवला राहील बघ. बस जा बस जा एकटाच पाल दिता उकडं मावर काय. हा मित्रांनो मावरं मस्त होतं पण कमी पडल्यामुळे कंटाळा आलाय. बोक्ष सोडायचं मन नाही करत. मित्रांनो आपल्याला नेहमी मासली भेटत नाही आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत सुद्धा असतो की प्रत्येक दिवस आमचा सारखा जात नाही. कधी जाम मासली भेटते तर कधी एकदम रिकामी जातो. आणि आज एवढी कमी मासली भेटली ना की उद्या मी बहुतेक कवीला येणार नाही. उद्या मी बोलते सुट्टी मारू बोटीला. मित्रांनो हा बघा कोणता मासा आहे. बघा अख्ख्या अंगावर त्याचे काटे असतात. सोयरा बोलतात त्या माशाला. अरे वा ना माली.
दोन तीन मित्रों आता शेवटची बोक्षीची आपण ओलाव उचलत आहोत. एक दोन तीन आठ आणि आता आपली बोट चालली घरी. आज मासलीचा मांडा नाही, मावरं जाम कमी भरलंय, त्याच्यामुळे आता चार पाच दिवस आपल्या बोटल्यावरती सुट्टी भेटणार आहे. करून झालेली आहे आणि जी पण मासली भेटली होती ना ती सर्व भरून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आज आपल्याला किती मासली झाले. मासली खूप कमी आहे, आज मासली खूप कमी होती आणि त्याच्यामुळे आमच्या बोटीला वाटते सुट्टी आहे. जर गावातील इतर बोटीना सुद्धा मासली कमी असेल ना तर तीन चार दिवस तरी आम्ही मासेमारीला येणार नाही. आज आपल्याला मासली मस्त होती, कोळंबी होती, बोंबील होते, त्याच्यानंतर इतर वाकटी वगैरे होते चांगली होती, पण मावळ जाम कमी होत आणि एवढीशे मासलीला आपल्याला काय भागणार नाही, त्याच्यामुळे बहुतेक तरी तीन चार दिवस आपल्याला सुट्टी आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.